85 हे बघा, आता महागाईचं फिगर्सवर मी तुम्हाला बोललो बरोबर. की फिगर्स सदा सुब्रमण्यम स्वामीपासून सगळेच लोक सांगतात की फिगर्सवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही, फिगर्स मॅनिप्युलेटेड आहे. आता मी तुम्हाला मागच्या वर्षीचं सांगतो, 2023-24 मध्ये महागाई कशी वाढली. आपलं वांगी जी आहेत ती 61% वाढली. मटार जो आपला वाटाणा तो 52% वाढला. पत्तागोबी 32%, टमाटर 29%, कच्ची केळी 2.5-25%, कारलं 24%, फुलगोबी 20%, बीन्स 16% आणि गाजर 15%. आणि तुअर डाळ जी आहे ती तर किती वरती गेलेली आहे ती आपण पाहिलेली आहे. खाण्याचं तेल 70 रुपये होतं ते 200 रुपयाच्या आसपास गेलेलं आहे. हे सगळं मागच्या 9-9.5 वर्षातल्या गोष्टी आहेत, या सगळ्या दिसत आहेत. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अजिबात नाही, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट डाऊन आहे. मी तुम्हाला अनएम्प्लॉयमेंटचा आकडा सांगितला, 20 ते 24 वर्षाच्या वयामध्ये 45% जे आहे ते अनएम्प्लॉयमेंट आहे. आता यांना हे आकडे मान्य नसेल तर श्रम पोर्टलवर 30 करोड लोकांनी जे रोजगारासाठी नोंदवलेले आहे आपले नावं, त्याचा काय, 7 लाख जॉब क्रिएट झालेले आहे, रेल्वेमधले जॉब कमी झालेले आहेत, आणि एवढी इन्व्हेस्टमेंट कॅपिटल कॅपेक्स तुम्ही केलं, तुम्ही भारतमाला केलं, तुम्ही रोड्सच्या संदर्भात केलं, मग टोल तुम्ही किती वसूल केला. कच्चं तेल हे 135 ते 112 डॉलरपर्यंत होतं, आम्ही सरकार दिलं 112, तेव्हा 72 रुपये पेट्रोल होतं. यांनी 33 लाख कोटी जे आहे ते लोकांवर कर्ज कर जे आहे एक्साईज असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सेस असेल ते लावून केलं, पण ते स्वस्त केलं नाही. त्यांनी प्रायव्हेट कन्झम्पशन वाढलं असतं, त्यांनी खर्च करण्याची क्षमता वाढली असती, पण ते तसं करण्यात आलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंट मोठी आहे. मनरेगामध्ये जर 10 करोडनी डिमांड वाढत असेल जॉब्सची, आणि 98,000 कोटीवरून 60,000 कोटीवर तुमचा जर खर्च खालीपर्यंत येत असेल, त्या गोष्टी किती महत्वाच्या. आणि अतुल आत्ता जॉईन झाले तर गव्हर्नमेंट स्पेंडिंग जे आहे ते 15 मिनिस्ट्रीवर 17.8% झालं. म्हणजे घोषणा जर 100 रुपयाच्या केल्या असेल तर 17 रुपये 80 पैसेच केल्या. मग ते छोटे मध्यम उद्योग असतील, पेट्रोलियम असेल, सिव्हिल एव्हिएशन आहे, फूड प्रोसेसिंग फार महत्वाचं आहे जॉब क्रिएशनसाठी, कॉर्पोरेशन्समध्ये नाही आहे, मायनॉरिटी नाही आहे, ईस्टर्न मंत्रालय जे आहे, फार ईस्टर्न म्हणजे पूर्वोत्तरचे जे मंत्रालय आहेत त्याच्यामधला जो आहे तो खर्च आपल्याला बिलकुल दिसत नाही. सेव्हिंग रेट ड्रॉप झाला, म्हणजे आपला सेव्हिंग रेट असल्यामुळे आपल्याला खूप मोठी बॉयन्सी होती इकॉनॉमीला, तो 30%वरून डायरेक्ट 5.2% आला. आणि टॅक्स कलेक्शन वाढलेला आहे, पण टॅक्स कलेक्शन लोकांच्या हाडातून रक्त काढण्यासारखं तुम्ही जीएसटी सगळ्या गोष्टीवर लावला आहे, दूध दही सगळं सगळ्या गोष्टीवर लावलेला आहे, त्यामुळे सामान्य माणसाने जो टॅक्स जो आहे तो सर्वात जास्त दिलेला आहे. पण कॉर्पोरेट टॅक्स आणि कमर्शियल टॅक्स जो आहे कॉमर्स, त्याच्यामधला मात्र फक्त 2.7% टॅक्स आहे, बाकीचा टॅक्स हा सामान्य माणसाने दिलेला आहे. तर मला सांगा कोणत्या कॅल्क्युलेशनमध्ये सामान्य माणसाचा खर्च वाढला. तुम्ही अनएम्प्लॉयमेंटच्या गोष्टी करता, तुम्ही गल्ली गल्लीमध्ये जाऊन बघा तुमचे फिगर्स किती चुकीचे आहे ते समजून येतं की अनएम्प्लॉयमेंट किती मोठ्या प्रमाणावर. आज सगळी मुलं जे आहे रस्त्यावरती का येतात आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी, नगर परिषदचा जागा वाढवा, याच्या जागा वाढवा, त्याच्या जागा वाढवा, प्रायव्हेटमध्ये जॉब नसल्यामुळे. मी तुम्हाला इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो यांनी 16,000 जॉब जे आहे कट केले, त्याचे फिगर्स मी तुम्हाला दिले. हे फिगर्सवर जर आपण पाहिलं, घोषणा करणे मोठ्या गोष्टी करणे. आता घर तुम्हाला सांगतो मी, पंतप्रधान आवास योजना आमच्या नागपूरचीच गोष्ट सांगतो तुम्हाला मी, 32 लाखापर्यंत घर गेलेलं आहे. ती कोणासाठी योजना आहे, ज्यांचे 8,000 रुपये आणि 10,000 रुपये उत्पन्न आहे त्यांच्यासाठी आहे, ज्यांच्याकडनं आपण 2,500-2,500 रुपयापर्यंत त्यांचा हप्ता घेतला पाहिजे. माळामधली घरं लोकांना लॉटरी लागते पण लोक घेऊ शकत नाही, कारण की त्याची खर्च त्याचा किंमती जी आहे त्या जास्त आहे. त्यामुळे वास्तविकता आपण जर पाहिलं, ग्राउंड रियालिटी, आणि मग तुम्ही घोषणा करता याच्यातली रियालिटी पाहिली. आता हे इंडियन इकॉनॉमी रिव्ह्यू आहे, हा त्या दिवशी मांडला, प्रयत्न केला त्यांनी 10 वर्षाचा. ठीक आहे, प्रत्येक सरकारला तो अधिकार आहे. तर सगळा रिव्ह्यू करून मी हे सगळे फिगर्स काढलेले आहे. ही या फिगर्सची वास्तविकता काय आहे. तुम्ही बजेटमधनं बँक रिकॅपिटलायझेशन केलं आहे ना, आपण पाहिलं ना 75-75 हजार कोटी 1-1 लाख कोटी जे आहे ते रिकॅपिटलायझेशन केलेलं आहे. तुम्ही कर्ज राईट ऑफ केलेले आहे, आणि तुम्ही म्हणता आमचं एनपीए 4%वर आला. इथे स्पष्टपणे दिसतं ना तुम्ही आणला कसा आहे हे तर सांगा तुम्ही पहिले. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटमुळे आला की लोकांनी प्रॉफिट घेतले की लोकांनी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, नाही केलेले आहे. ठीक आहे, भातकळकरजी थोडक्यात मुद्दा आणि त्यानंतर मी दीपक सरांकडे. नाही, मुळामध्ये ही चर्चा अर्थव्यवस्थेवरची आहे, कळलं की नाही. त्यामुळे इन्फ्लेशनचा संदर्भ करत असताना जगामध्ये कोविड नंतर काय घडलं, आपण सुमारे 1.5 लाख कोटी खर्च करून लोकांना मोफत व्हॅक्सिनेशन केलं तरी सुद्धा 2%च्या वर फिस्कल डेफिसिट पण वाढवलं नाही. त्यामुळे न्याययात्रेतल्या भाषणासारखं इथे बोलायचं असेल तर त्या चर्चेला काही अर्थ नाही आहे. आणि त्याच्यामुळे जॉब मार्केटचा सुद्धा विचार केला तर एम्प्लॉयबेबल जॉब्स आणि त्या लोक यांची संख्या स्किल डेव्हलपमेंटच्या योजनेमुळे वाढली. इन्फ्लेशन 4 ते 6% RBIच्या बँडमध्ये कायम सातत्याने राहिलं आणि जगाची अवस्था काय होती त्यावेळेला कोविड नंतर याचा विचार केला पाहिजे. एकीकडे म्हणायचे आकडे फुक बनवा बनवी आहे आणि म्हणायचं जो 10 वर्षाचा रिपोर्ट काढला परवा त्याच्या आधारावर मी बोलतोय,
म्हणजे ते आकडे खरे मानायचे आणि जे सोयीचे ते खरे मानायचे असा काही मुद्दा नसतो. लोक जगातले सर्व अर्थतज्ञ आणि सर्वसामान्य लोक हे डोळ्याने पाहतायत की किती गतीने विकास चालू आहे. 2 लेनचे रोड 4 लेन होत आहेत. दरवर्षी लाखो करोड रुपये या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होत आहेत. आणि शेवटी मी फार आर्थिक भाषेत बोलत नाही कारण शेवटी सर्वच लोक हा कार्यक्रम पाहत असतात. पण मेट्रो किती वाढल्या 10 वर्षात, एअरपोर्टची संख्या किती वाढली 10 वर्षात हे लोकांना दिसतं आहे, रेल्वे स्टेशनवरचं इन्फ्रास्ट्रक्चर किती वाढलं, या सगळ्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळते, याच्यातून रोजगार निर्मिती होते, याच्यामुळे सिमेंट स्टील या कंपन्या अशा कंपन्यांना कामं मिळतात, आर्किटेक्ट इंजिनियर सारख्या कुशल लोकांना कामं मिळतात, अकुशल कामगारांना कामं मिळतात आणि यातून अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होते. त्याच्यामुळे कोविड सारख्या भीषण जागतिक संकटानंतर 23 कोटी लोक हे पॉवर्टीच्या बाहेर काढण्याचं काम या केंद्र सरकारच्या सर्व धोरणांमुळे झालेलं आहे. जनधन खात्याची यांनी चेष्टा केली, यांनी इंटरनेटची चेष्टा केली. हु विल गो टू मार्केट दॅट्स फिशरमन, त्यांच्याकडे इंटरनेट असणार का? आणि आज जगामध्ये UPI पेमेंट हे स्वीकारलं जात आहे. रोज UPIच्या आधारावरची पेमेंट्सची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली जाते आणि खेडेगावात सुद्धा आणि छोट्या छोट्या लोकांमध्ये सुद्धा इंटरनेट बँकिंग वाढलंय, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, ज्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली आहे. माझी एवढीच विनंती आहे, अर्थव्यवस्थेवरची चर्चा अर्थव्यवस्थेसारखी करावी, न्याययात्रेतल्या भाषणांसारखी करू नका. एवढंच मी सांगतो. टॉन्ट मलाही मारताय अगदी थोडक्यात. मारा ना, तुम्ही टॉन्टच मारताय. तुम्ही टॉन्ट काहीच करत नाही. टॉन्ट मारले तुम्ही, बोलताय मला बोललो नाही मी. टॉन्ट मलाही मारतायत. फ्री वॅक्सिनेशन काही पहिल्यांदा झालं नाही या देश स्वतंत्र झाल्यानंतर 1957 मध्ये सगळ्यात मोठा मलेरियाचा हे 3 महिन्यामध्ये झालं. हा महत्वाचा फरक आहे. ही आता कसं आहे, चिडखोरी करू नका. तुम्ही बोलतो नाही, मी बोलतोय ना. तुम्ही बोललो असतो राहुल गांधी मोदी सारखा जुंबले नका फेकू. राहुल तुम्ही मोदी सारखे जुंबलेबाजी आणि फेकूबाजी करू नका कारण मी फिगर बोलताय, बाकी काही नाही. असं आहे की मनरेगामध्ये 10 कोटी मग रोजगार का डिमांड वाढली? तुमच्या श्रम पोर्टलवर 30 करोड लोकांनी का नोंद केली? तुमच्या श्रम पोर्टलवर 30 करोड लोकांनी का नोंद केली ते सांगा मला. वॅक्सिनेशन आतापर्यंत मलेरिया असेल, चेचक असेल, अहो तुम्ही 60 वर्ष राज्य केलं, देवीचा रोग असेल, सगळ्या लोकांना दिले. तुम्ही मनरेगा आणलं कशाला? 32 कोटी लोकसंख्या होती, 60 वर्षानंतर 32 कोटी 40 कोटी लोकसंख्या झाली. आणि तरी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर लोकसंख्या वाढली. कोणामुळे लोकसंख्या वाढली? कधी लोकसंख्या नियंत्रण धरून घेतलं काय? नाही घेतला. 1980 मध्ये तुम्ही मोर्चे केले आणि लोकसंख्या नियंत्रणाचं काही केलेलं नाही. कारण नाही, वॅक्सिनेशन झालं, वस्तुस्थिती जर 4% आणि 6% रिअल बँड मध्ये जर आहे इन्फ्लेशन, पोलिओचं वॅक्सिनेशन मध्ये फरक आहे. मला सांग, ऐका, तुम्ही खोटं बोलू नका. राहुल गांधी दोघांना माझी एक विनंती आहे. आपला आपला RBIचा 4-6% बँड मध्ये आहे. खोटं बोलू नका, फेकू नका तुम्ही मोदी सारखे आणि जुमलेबाजी करू नका. मी फिगर तर बोलतो. जर इन्फ्लेशन बँड मध्ये आहे तर मग RBI इंटरेस्ट कमी का करत नाही? सेल प्राइस इंडेक्स RBI इंटरेस्ट 16% गेला, याच्यामध्ये 16% गेला होता. दोन्ही कंट्रोल मध्ये ही वस्तुस्थिती. मी तुम्हाला सांगतो, मग RBI रेट ऑफ इंटरेस्ट कमी का करत नाही? काय हिम्मत होत नाही RBIची? हा विषय टोटली वेगळा आहे. हा बजेटची संबंधित विषय आहे. आपण बजेटशी संबंधित विषयाला धरून राहूया. अगदी बरोबर, तुम्ही आधी तथ्य मांडलेत काही. बरोबर, मी बरोबर तथ्य मांडतो आहे. मी ऐकून घ्या, तुम्ही यांनी सांगितलं आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं. इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं तर मग टोल टॅक्स काय होता? तुम्ही प्रत्येक रोडवर तुम्ही टोल टॅक्स घेता. त्यांचा मुद्दा असा आहे की देशातले एअरपोर्ट असतील, रेल्वे असेल, या संदर्भातल्या ज्या घोषणा होत आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत आहे एअरपोर्ट एअरपोर्ट विकली. नितीन गडकरी पहिले टोल टॅक्स काय बोलता तुम्ही? एअरपोर्ट तुम्ही विकले, एअरपोर्ट विकली. आणि एकाच व्यक्तीला 2 एअरपोर्ट देता येत नाही. त्यांनी 6 एअरपोर्ट त्यांनी त्याला दिलं. हे टोटली पॉलिटिकल डिस्कशन होत आहे. मी दोघांनाही विनंती करतो थोडं शांत राहा.